नमस्कार शुभ सकाळ आज आपण सर्वांनाच आवडणारी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे शेवभाजी या पद्धतीने शेवभाजी केली ना तर धाबव मिळते तशीच शेवभाजी बनते चला तर रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये पाऊनवाटी खोबऱ्याचे काप टाकून भाजून घेणार आहे तुम्ही येथे किस्टेलं खोबरं देखील वापरू शकता खोबरे भाजण्यासाठी मी अजिबात तेलाचा वगैरे वापर केलेला नाही मिडीयम फ्लेमवरती तीन ते ती चार मिनटे खोबरे भाजून घ्यायचे आहे आपले खोबरे भाजत आलेले आहे आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता टाकणार आहे कांदा कांदा लवकर परतण्यासाठी मी त्यामध्ये टाकत आहे थोडंसं तेल मी येथे तीन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहे कांदा छान तांबूस रंगावरती भाजून घेणार आहे त्याचबरोबर हिरवी मिरची लसूण अद्रक हे देखील कांद्यासोबत भाजून घेणार आहे यामध्ये टाकणार आहे चार हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक तुकडे केलेले कांदा ऐंशी टक्के भाजल्यावरती मी यामध्ये टाकणार आहे लसूण कांदा मिरची अद्रक बऱ्यापैकी भाजून झालेली आहे आता त्यामध्ये टाकणार आहे लसूण लसूण टाकून लो फ्लेमवरती हो दोन ते तीन मिनिटे हे सर्व भाजून घ्यायचे आहे दोन तीन मिनिटे झालेली आहे आपला मसाला छान भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आणि हा मसाला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा मसाले थंड झालेले आहे ते आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे मसाले वाटत असताना पाण्याची गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा आहे नाहीतर ते सुकेच वाटून घ्यायचे त्यामुळे भाजीची चव आणखी वाढते मी दोन ते तीन चमचे पाणी टाकून अशा पद्धतीने फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकायचे दोन चमचे तेल आपल्याला दहा पास्टाईल शेवभाजी बनवायची असल्यामुळे तेलाची येथे अजिबात कंजोशी करायची नाही तेलामध्ये टाकूया वाटून घेतलेला मसाला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला परतण्यासाठी लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटे लागतात मसाल्याला तेल सुटले आहे रंग देखील चेंज झालेला आहे या स्टेपला टाकूया सुके मसाले एक चमचा धाना पावडर अर्धा टेबलस्पून हळद एक टेबलस्पून गरम मसाला दोन टेबलस्पून लाल तिखट अडीच टेबलस्पून कांदा लसूण मसाला एक टेबलस्पून कश्मीरी चिली पावडर आता हे छान मिक्स करून घेऊया मसाल्याच्या डब्यातला कांदा लसूण मसाला संपला होता म्हणून मी एक चमचा टाकला आहे आता शिल्लक राहिलेला दीड चमचा टाकत आहे सुके मसाले टाकल्यानंतर लो फ्लेमवरती सर्व मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आता त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी क्रस करून कसुरी मेथी ग्रेवीच्या भाजीला कसुरी मेथीमुळे छान फ्लेवर येतो आता हे एका मिनटभर छान परतून घ्यायचे आता यामध्ये टाकायचे आहे गरम पाणी ग्रेव्हीच्या भाजीला गरम पाणी टाकल्यानं छान तरी येते आणि चव देखील अप्रतिम लागते तुम्हाला हवी तेवढे पाणी टाकून घ्यायचे आणि छान उकळी काढून घ्यायची मला भाजी थोडीशी दाटसर वाटत असल्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची मीडियम फ्लेमवरती ग्रेव्ही खतखतून उकळून घ्यायची त्यातला मसाल्यांचा फ्लेवर ग्रेव्हीमध्ये उतरला पाहिजे ग्रेव्हीला छान आली आहे आता त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ अजून एक ते दोन मिनटे ग्रेव्ही छान उकळून देणार आहे चार ते पाच मिनटे ग्रेव्ही छान उकळून द्यायची गॅस बंद करायचा आता मी यामध्ये टाकणार आहे शेव ही शेव मी घरीच बनवलेली आहे मार्केटमध्ये देखील भाजीची शेव भाजी मिळते हे बघा अशा प्रकारे थोडीशी बारीक करून घ्यायची अशा पद्धतीने आणि आपल्या भाजीमध्ये टाकून घ्यायची शेव ही भाजीमध्ये टाकताना जरा अंदाज घेत घेतच टाकायची शेव भाजी टाकल्यानंतर ती फुलते त्यामुळे भाजी जरा जास्त ठीक होते म्हणून शेव टाकताना जरा अंदाज घेत घेतच टाकायची हे बा तयार झाले आहे आपली स्टाइल स्टाईल शेवभाजी त्यावरती टाकूया भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर ही शेवभाजी गरमागरम चपाती रोटी नान ज्वारीची भाकरी सोबत खाऊ शकता आणि त्यासोबत कांदा लिंबू लोणचं आणि एखादी हिरवीगार मिरची तुम्ही देखील अशी शेवभाजी बनवा तिचा आनंद घ्या कशी झाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा काळजी घ्या सुरक्षित राहा थँक्यू फॉर वॉचिंग